सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले आणि आपण जसं जनसभा ते विधानसभा हा जो कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये जाऊन लोकांच्या प्रतिनिधी घेतो, तसाच एक आपला आता निवडणूक मुलाखतीचा स्पेशल कार्यक्रम आपण सुरू करतोय। या सदरामध्ये आपण जे उमेदवार उभे आहेत निवडणुकांमध्ये त्यांच्या मुलाखती आपण घेणार आहोत। तर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार खानापूर आटपाडी या मतदारसंघातील श्रावण वाक्से सर आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत। सर, तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये स्वागत। वंचित बहुजन आघाडीने लोकसभेला जी एक व्यव तयार केली होती ती प्रचंड मोठी अशी व्यव तयार केली होती आणि त्यांच्या चिन्हावरती जवळजवळ 40-41 लाख मतं ते घेण्यात यशस्वी देखील झाले होते आणि अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड प्रभावशाली अशी त्यांनी ताकद दाखवली होती आणि आता तर त्यांनी 288 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले। तर ह्या सगळ्या अनुषंगाने आपण ह्या श्रावण सरांशी बोलणारच आहोत। तर सर, मला पहिलाच तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला वंचित बहुजन आघाडीतच यावं असं का वाटलं? वंचित बहुजन आघाडी ही म्हणजे गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी, वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी, तळागाळातल्या लोकांसाठी जन्म झालेली ही वंचित आघाडी आहे, म्हणून या वंचित आघाडीमध्ये यावं असं वाटलं। म्हणून यावं असं वाटलं। ही प्रोसेस कशी सुरू झाली की वंचितमध्ये आला मुलाखत वगैरे? नाही, प्रोसेस ही काय आजची प्रोसेस नाही। ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये मिटिंग घेतली, पुण्यामध्ये मिटिंग घेतली, त्या प्रत्येक मिटिंगीला मी तिथे आहे। तिथे वंचित आघाडीची स्थापना करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही बरेच याच्यामध्ये। अच्छा, म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडी निर्माण करत्यांपैकी तुम्ही एक आहात? हो हो हो। ती नेमकी कशी प्रोसेस होती? ती प्रोसेस म्हणजे बाळासाहेबांशी आम्ही सगळे आमचे काय वंचित मंडळी सगळी बसली होती, म्हणजे सगळी त्याच्या सर्व समाजाची लोकं होती। मग रामोशी समाज असेल, तांबोळी असेल किंवा बौद्ध समाज, हे सगळे टोटल म्हणजे जे समाज आहेत बारा पकड जाती या सगळ्या बसले होते, म्हणजे आलुतेदार बलुतेदार। तर हे सगळे बसल्यावरती आम्ही बाळासाहेबांना रिक्वेस्ट केली, विनंती केली की बाळासाहेब तुम्ही हे वंचित हे शब्द हा त्याच्यामध्ये जर ॲड केला तर महाराष्ट्रामधल्या वंचितांना न्याय मिळू शकतो आणि तुमचं रक्त जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे, त्यामुळे तुम्ही खरोखर ह्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांसाठी लढताय हे आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर काम करायला आमची तयारी आहे। आणि पहिलाच कार्यक्रम सत्ता संपादनाचा पंढरपूरमध्ये झाला, त्या पंढरपूरच्या कार्यक्रमामध्येही मी त्या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त केलं होतं। तिथे वंचित बहुजन आघाडीबद्दल असेल किंवा भविष्यातल्या तुमच्या राजकारणाकडे आपण येणारच आहोत, तत्पूर्वी मला असं विचारायचं आहे की तुमची सुरुवात म्हणजे तुम्ही राजवाडीचे सरपंच देखील होता? नाही, सॉरी, वाक्षेवाडीचं सरपंच म्हणून मी काम 10 वर्ष केलेलं आहे। सुरुवातीला तुम्ही वाक्षेवाडीचे सरपंच देखील होता? हो हो। तर त्या तुमच्या कार्यकाळात तुम्ही काय काय कामं केलीत? वाक्षेवाडीचं सरपंच असताना मी म्हणजे कुठल्याही पक्षाचं त्यावेळेला म्हणजे कुठला गट म्हणजे हे जे तालुक्यामध्ये आहेत त्या कुठल्या गटाशी माझं कुठल्या रिलेशन नव्हतं। मी त्या ठिकाणी इंडिपेंडेंटली आम्ही त्या गावचा विकास करण्यासाठी पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, स्वतः तहसीलदारला भेटणे, कलेक्टरना भेटणे आणि हे प्रश्न सोडवून घेण्यासाठी भरपूर काम केलं। त्यामुळे 5 वर्षानंतर परत आणि लोकांनी दादा तुम्हीच सरपंच पाहिजे म्हणून बिनविरोध परत डबल सरपंच केलं आणि मग असं लोकांनी प्रेम केल्यामुळं लोकांची सेवा करायची। आम्ही ॲक्च्युली सद्गुरू श्री श्री रविशंकरजींच्या सान्निध्यामध्ये आध्यात्मिक आम्हाला ते
फॉलोअर असल्यामुळे ते गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात की सेवा करा, त्यामुळे आम्ही ही सेवा करतो. आणि त्याच्यातून लोकांना आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस म्हणा, लोकांना ताणतणाव कमी झाला पाहिजे, तणावमुक्त जीवन जगलं पाहिजे, आनंदी उत्साही राहिलं पाहिजे, हे कोर्सेस वगैरे आम्ही गावागावात घेतो आहे असा विषय असल्यामुळे. आणि बाळासाहेबांचे विचार आम्हाला पटतात की बाबा हे त्याच्याकडे. तर तुम्ही सांगितलं अध्यात्म, अध्यात्मासोबतच तुम्ही एक कारखाना उभा केला, कारखान्याच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न केला, तरी नेमकी म्हणजे नेमकं तुम्हाला कारखाना उभा करावा असं का वाटलं आणि तो कशा पद्धतीने उभा राहिला? कारण एका सामान्य माणसाला कारखाना उभा करणं हे फार दिव्य किंवा भगीरथासारखं ते काम. कसं असतंय, आम्ही काय कारखाना उभा करतो म्हणून केलेला नाही, हे अचानक ते घडत गेलं. आम्ही श्री श्री रविशंकरजींच्या सान्निध्यामध्ये असल्यामुळे गुरुजी नेहमी म्हणतात की तुम्ही मुंबई पुण्यामध्ये राहता, उद्योग करता, बिझनेस करता आणि तुम्ही शहरामध्ये तुम्ही उद्योगधंदे काढता, पण ग्रामीण भागातले शेतकरी आत्महत्या करतात, त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसले पाहिजे, त्या शेतकऱ्यांशी तुमची नाळ जुळली पाहिजे, त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. मग आता शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे म्हटल्यानंतर मग माझ्या डोक्यामध्ये असा विषय आला की शेतकऱ्यांची जर नाळ जोडायची असेल तर आपण एक साखर कारखाना काढला पाहिजे. मग आम्ही साखर कारखाना काढला पाहिजे म्हटल्यावरती मग सुरू केलं. मग ते राजेवाडी गावामध्ये मी सगळे मीटिंग आम्ही झाल्यानंतर मी म्हटलं राजेवाडी गावामध्ये आपण साखर कारखाना काढूया. मग सगळे म्हटले की जमीन पाहिजे, त्याला जमीन कसं करणार? मग जमीन ठीक आहे म्हटलं, जमीनची जबाबदारी माझी, मी शेतकऱ्यांच्या हातापाया पडून लोकांना सांगतो मग कारखाना होणार आहे, लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, जमीन द्या. तुमचे काय जमिनीचे पैसे असेल ते आम्ही जमिनीचे पैसेही द्यायला तयार आहे. अशा पद्धतीत जमिनी वगैरे घेऊन आटपाडी तालुक्यामध्ये कारखाना उभा करायचं काम केलं. आणि कारखाना म्हणजे काय, असं आमच्यामध्ये कोण असं म्हणजे आम्हाला कोणाचा तरी आशीर्वाद, कोणाचा तरी पाठिंबा किंवा राजकीय पॉलिटिकल कोणाचा सपोर्ट आम्हाला नसताना पण आम्हाला एक इच्छा शक्ती आणि आमचं जे मनामध्ये जे आम्ही डोक्यात घेतो की एखादा विषय केला पाहिजे तर ते तडीच नेतो. मग राजकीय लोक कोण आडवा आलं काय झालं ते आम्हाला ते त्याचं सुखदुःख नसतं. आता हे सगळं उभं करायचं, आम्ही काय वी आर नॉट ए बिग म्हणजे लाईक टाटा बिर्ला अँड अंबानी, पण आम्ही गरीब घराण्यातून आम्ही मुंबई पुणे शहरामध्ये राहत असताना काही लोकांची कॉन्टॅक्ट ओळखी पाळखी झाल्यावरती आम्हाला ती काय अशी 10 लोकं सापडली. मग आता आमचे काय प्रॉपर्टी असतील म्हणजे माझी काय जमीन असेल किंवा माझं काय घर असेल दार असेल हे सगळं आमच्या प्रॉपर्ट्या वगैरे बँकेमध्ये मॉर्गेज ठेवल्या, म्हणजे बँकेमध्ये मॉर्गेज ठेवून बँकेतनं कर्ज उचललं आणि त्याच्यातून हा साखर कारखाना आम्ही उभा केला. मग नुसतं साखर कारखाना उभा नाही केला तर ते शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे, दर 15 दिवसाला, दर 8 दिवसाला, आम्ही 10 दिवसाला आम्ही कारखान्याचं तिथे त्या ठिकाणी शिबिरं घेतो आहे, कारखान्यातर्फे तिथे जेवण देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आहे. आणि जो ऊस चांगला लावेल त्याला ऊसला दर बी आम्ही चांगला देतो आहे. म्हणजे आम्हाला जर आम्ही समजा प्रायव्हेट लिमिटेड जरी कारखाना असला तर आम्हाला जरी लॉस झालं तर चालेल, पण शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालं पाहिजे हे आमचं स्वप्न आहे. म्हणून आम्हाला एक 6-7 वर्ष झाली, आता 8वा सीझन सुरू होतो आहे. आम्ही 7 सीझन झाले आम्ही लॉसच, आम्ही काय प्रॉफिटमध्ये नाही, तरी पण आम्ही शेतकऱ्यांची बिलं वेळेवर देतो आहे, कामगारांचे पगार वेळ 1 तारखेला कामगाराचा पगार असेल तर त्याची 2 तारीख होऊ देत नाही. आणि शेतकऱ्यांचं बिल एकही शेतकरी असं दाखवा की आमचं बिल कुठे थटलेलं आहे, म्हणजे एवढं. आणि काटा प्रत्येक कारखान्याचे तुम्ही काटे चेक करा. आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही तिकडे तुम्ही तुमच्या भागात तुमच्या तिकडे वजन करून आमच्या इकडे ऊस घेऊन या, ते आम्ही ते वजन स्वीकारू आमच्या काट्यावरती, म्हणजे मापात पाप करायचं आमचं हे नाही. तर ठीक आहे, म्हणजे हे कारखाना वगैरे एकदम व्यवस्थितरित्या तुमचं सगळं चालू असताना तुम्हाला सक्रिय राजकारणात यावं अशी काय इच्छा निर्माण झाली? सक्रिय राजकारणात यावं म्हणजे आम्हाला सद्गुरु श्री श्री रविशंकरजी सांगतात की लोगो का सेवा करणे के लिए एक अच्छे लोग इसमें आना चाहिए राजनीति में, और राजनीति एक गंदी हो गई है उसको जरा क्लीन करना चाहिए. वी हैव टू डू द पॉलिटिक्स क्लीन, दैट्स व्हाई ऑलवेज श्री श्री रविशंकर जी इज टेलिंग गुड पीपल हैव टू कम इन द पॉलिटिक्स. म्हणजे त्यांचं एक विजन आहे की बाबा अच्छे लोग आना चाहिए राजनीति में.
अभी क्या होता है म्हणतात की उधर दिल्ली में समझो एक एक लाख रुपया सैंक्शन होता है तो इधर गाँव के आदमी को लास्ट में इधर 100 रुपया भी नहीं मिलता है असं ते म्हणजे आम्हाला ते श्री श्री रविशंकर जी आम्हाला सांगतात की अच्छे लोग इसमें आना चाहिए और ये काम करना चाहिए सेवा करना चाहिए और तुम्हाला विश्वास वाटतोय का म्हणजे आता ह्या म्हणजे विधानसभा मतदारसंघात दोन दोन तीन तीन टर्म आमदार राहिलेले उमेदवार रिंगणात आहेत तर यांना टक्कर द्याल असं वाटतंय तुम्हाला नाही ते दोन दोन तीन तीन वेळा आमदार आहे म्हणून त्याची भीती आम्हाला वाटत नाही म्हणजे यश पराजय हे आमच्या डोक्यात आम्ही त्याची चिंता करत नाही पण गरिबांसाठी काम करायचं म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये उतरलो आहे मग आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे लोक ठरवतील की बाबा कुणाला संधी द्यायची काम करायची आम्ही एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरणार्थ एक 200 कोटीचा साखर कारखाना उभा करून आम्ही दाखवलाय सर्वसामान्य घरातून आम्ही वाक्षेवाडी गावातून जन्म झाला एका डोंगरामध्ये पण एक 200 कोटीचा साखर कारखाना आम्ही उभा करू शकतो मग ह्या खानापूर आटपाडीमधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्हाला आता उतरायचं असं एक मनामध्ये एक संकल्प केलेला आहे प्रामुख्याने कुठले कुठले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही अग्रक्रमाने पुढाकार घ्या हे जे खानापूर आटपाडी विसापूर पेडेकर चिंग्स काटदरे श्रेया पिकल्स मराठा मसाले आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रूट्सकरिता 1961 पासून सुप्रसिद्ध सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा जो मतदारसंघ आहे आता ॲक्च्युली कसं आहे हे निवडणुकीचं हे एक धामधूम सुरू आहे हे तर आम्ही हे आता निवडणूक लढतोय पण ह्या हे निवडणुकीपुरतं हा विषय नाही हे निवडणूक झाल्यानंतर एक आमचं सांगली जिल्ह्याची एक टूर होईल अशी मग मी प्रत्येक गावातले विषय प्रत्येक तालुक्यातले विषय प्रत्येक सर्कलमधले विषय हे सगळं कलेक्ट करणार आम्ही आणि त्याच्यासाठी काय काम करायला पाहिजे हे असं एक डोक्यामध्ये एक प्लॅन करतोय की त्या सर्व काम करणार आणि गोरगरिबांना न्याय देणार आहे ह्याच्यामध्ये आणि 100% वी विल बी सक्सेस फॉर दिस पीपल हा प्रश्न यासाठी विचारला की तुमचे एखादं म्हणजे जसं जाहीरनामा पक्ष काढतो त्या मतदारसंघासाठी तुमची एखादी ब्लू प्रिंट किंवा विकासाची एखादी विजन म्हणजे काय काय म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टी या ठिकाणी झाल्या नाहीत आणि त्या व्हाव्यात ह्या मतदारसंघात या ठिकाणी या मतदारसंघामध्ये हे जर हे ब्लू प्रिंट आमचं आता आज तर अर्ज भरला आहे आपण दाखल केलेला आहे हे आता आम्ही उद्या बसून सगळी ती ब्लू प्रिंट तयार होईल आमची सगळी आणि ती प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही ती देण्याची व्यवस्था करतोय आता बरं आता महत्त्वाचा मला प्रश्न विचारायचा की इथले जे उमेदवार आहेत ते मी मगाशीच म्हटले की 2-3 टर्म त्यांनी नेतृत्व केले या मतदारसंघाचं पण आता ते त्यांची नवीन पिढी किंवा नवीन जनरेशन राजकारणात येऊ पाहते किंवा ते लॉन्च करू पाहत आहेत तर या घराणेशाहीच्या राजकारणाकडे कशा अर्थाने तुम्ही पाहताय कसं आहे घराणेशाही ही आपल्याला थांबवली पाहिजे मोडीत काढली पाहिजे आता मला सांगा हे आता अनिल बाबर समजा सपोज ही इज अ MLA ओके ते आता आमदार आहेत पण त्यांना असं वाटत नाही की एक सुशांत देवकर एक कार्यकर्ता आहे चांगला झटतोय चांगलं काम करतोय पण तो आमदार झाला पाहिजे असं त्यांना काय वाटत नाही कोणाला अनिल भाऊना परत हे शेखर मोहिते हे बी चांगले काम करतात पण त्यांना अनिल भाऊला असं वाटत नाही की बाबा हा आमदार झाला पाहिजे अनिल भाऊच्या डोक्यात कसं आहे की माझाच मुलगा आमदार असला पाहिजे मी आमदार माझा मुलगा आमदार नंतर त्यांचा मुलगा म्हणजे असं हे चेन चालू राहिली पाहिजे पण गोरगरिबांचा मुलगा किंवा एखादा सर्वसामान्यांचा माणूस काम करत असेल तर त्याला आमदार झालं पाहिजे असं त्यांना कधी वाटत नाही बहुजन समाजाने फक्त मतं दिली पाहिजे आणि आम्ही आमदारच्या खुर्चीत बसलं पाहिजे मी गेलो का माझा मुलगा बसला पाहिजे आता सदाशिव पाटलांचा विषय तसाच आहे आता नंदू पाटील आमदार झालं पाहिजे असं त्यांच्या डोक्यात कधी वाटत नाही किंवा हा चांगला कार्यकर्ता आहे नगर परिषदमध्ये एवढं मोठं काम केलेलं आहे चांगला झटणारा कार्यकर्ता आहे नंदू पाटील आमदार व्हावं असं त्यांच्या डोक्यात कधी येत नाही फक्त माझा मुलगाच आमदार झाला पाहिजे हे त्यांच्या डोक्यात
आणि हे यांची म्हणजे मक्तेदारी आहे असल्यासारखं हे वागतायत आणि फक्त बहुजनाने मतं द्यायची आणि याने मग आमदार म्हणून खुर्चीत बसायचं. पण हेच यांचं थांबवण्यासाठीच हे वंचित बहुजन आघाडीचा जन्म झालेला आहे. काय कन्सेप्ट आहे वंचित बहुजन आघाडीची? वंचित बहुजन आघाडीने सर्व जाती जमातीला न्याय देण्याचं काम केलं. ह्या 50 वर्षामध्ये रामोशी समाजाला कधी कुठल्याही पक्षानं तिकीट दिली नव्हती, तर बाळासाहेब आंबेडकरांनी रामोशी समाजालाही तिकीट देण्याचं काम केलं. नाभिक समाजाला म्हणजे प्रत्येक समाजाचा छोटा छोटा अभ्यास करून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांनी. अजून एक महत्त्वाचा विचारायचं आहे मला की वंचित बहुजन आघाडीवरती बी टीम असल्याचा म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा आरोप होतो, तर तुम्ही कशा अर्थाने पाहता त्याकडे? वंचित आघाडीला बी टीमचं उत्तर आम्ही दाखवलंच ना या वेळेला लोकसभेमध्ये. बी टीम हे कोण आहे काय आहे ते सगळं जनतेने बघितलं. एवढी आता बी टीम असती तर 288 उमेदवार उभा केले नसते ना. आम्ही कोणाबरोबर ती युती केली असती, कोणाबरोबर तर हातापाया पडत बसलो असतो. आम्ही 288 जागा लढवतो म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाच पक्ष 288 जागा लढवत नाही. काँग्रेसची बी ताकद नाही 288 जागा लढवायची, आहे का ताकद? राष्ट्रवादीची बी ताकद नाही 288 लढवायची, BJP नाही 288 लढवायची, शिवसेनेची बी नाही 288 लढवायची. पण महाराष्ट्रात एकच पक्ष आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी, ही इज फायटिंग फॉर 288 कॅन्डिडेट. म्हणजे 288 कॅन्डिडेटसाठी ते हा पक्ष काम करतो आहे. तुम्ही धनगर आरक्षण आंदोलनात देखील काम केले? हो, धनगर आरक्षणासाठी म्हणजे कसं, ज्या वेळेला हे भाजप सरकार नव्हतं त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा आम्ही बारामतीमध्ये त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं होतं. की आणि त्यावेळेला हे देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि त्यांना आम्ही बोलवलं नाही तरी आले तिथे आणि म्हटले की आमचं जर सरकार आलं तर तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचं शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट देतो. म्हणजे पहिलं कॅबिनेटमध्ये म्हणलं हे आता 5 वर्ष ह्यांनी भोगली, आता दुसरी 5 वर्ष भोगायचं ह्यांचं प्लॅनिंग चाललं आहे, पण हे सक्सेस होणार नाही. आणि आम्ही काय आरक्षण मागत नाही, हे जे रिझर्वेशन आहे ना, रिझर्वेशन हॅज गिव्हन फ्रॉम बाबासाहेब आंबेडकर, ही हॅज गिव्हन इन द कॉन्स्टिट्युशन. वी आर नॉट आस्किंग रिझर्वेशन. रिझर्वेशन वॉज गिव्हन फ्रॉम बाबासाहेब आंबेडकर नोज दॅट दिस धनगर कम्युनिटी पीपल आर going to one village to another village, second village to another village, roaming for, they are taking the shepherds, goats and all that, and they are roaming here and there, that we have to give the reservation for this caste, Dhangar caste. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांने दिलं आम्ही या सरकारला रिझर्वेशन द्या म्हणत नाही, तुम्ही अंमलबजावणी करा, फक्त सर्टिफिकेट इश्यू करा. जर न्यायालयीन लढाई झाली, आता माझ्या 2 मुली वकील आहेत, एक हायकोर्टामध्ये एक पुण्यामध्ये आहेत, मी त्यांना मी हेच सांगतोय की हे अन्याय झालेला आहे, हे जर न्यायालयीन लढाई झाली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये जावं लागेल जर हे जर असं जर वागले तर. हे काय, कारण हे एखाद्या समूहाचा एखाद्या जातीचा अन्याय जर केला तर त्याला जेलमध्ये जावं लागेल. आणि हे युनोमध्ये पण हा विषय जाऊ शकतो. म्हणजे हे नरेंद्र मोदी जर फिरतात इकडे देशभर सगळ्या जगात, युनोमध्ये जर हा विषय गेला की ह्या जातीला एका ह्या जातीला ह्यांनी लोकशाही पद्धतीचा अधिकार ह्यांनी दिला नाही, आणि लोकशाही म्हणजे देशामध्ये लोकशाही कसली आहे, म्हणजे हे संविधानाला मानायला तयार नाही, लोकशाही मानायला तयार नाही. जज लोकांचे खून व्हायला लागलेत. जस्टिस लोया प्रकरण तुम्ही यूट्यूबवर बघा, ते काय प्रकार आहे ते. मग जज जर ह्या जज सारख्यांचे जर खून पडायला लागले तर सर्वसामान्य माणसं कशी सुरक्षित राहणार? तुम्ही भाजप सरकार सत्तेवर नसताना म्हणजे काँग्रेस राष्ट्र आघाडीचं सरकार असताना आंदोलन केलं या 5 वर्षात, तुम्ही म्हणताय त्यानुसार त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली नाही त्या कायद्याची, तर आता इथून पुढच्या तुमच्या त्या आंदोलनाची दिशा कशा अर्थाने असेल आणि तुम्हाला काय वाटतं कोण न्याय देईल? कुठलं आंदोलन? धनगर आरक्षण तर आता आम्ही ऑलरेडी वी आर फायटिंग इन द हायकोर्ट. आमची केस फाईल केलेली आहे हायकोर्टमध्ये आणि त्याच्या आम्ही गेल्या पंढरपूरमध्ये एवढं मोठं आंदोलन झालं की मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी खासदार विकास महात्म्यांना पाठवलं, आणखी 1-2-3 आमदार पाठवले आणि तिथे सांगितलं बाबा तुमची मागणी आम्ही मान्य करू आणि
तुमचं हे मान्य करतो आता इलेक्शन आलंय तोंडावर आणि हे तुम्हाला 1000 कोटीचं हे देतो पॅकेज आणि समाजाला धनगर समाजाला आणि तुमची केस फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि लवकर लवकर केस हे करू आणि आमच्या पैशांनी सरकारच्या पैशांनी तुमची केस चालवू. आम्ही 1000 कोटी मागितलं ना यांना. वी आर टेलिंग टू गिव्ह द शेड्यूल ट्राईब सर्टिफिकेट. 1000 कोटीन 10000 कोटीन 1 लाख कोटी नको तुमचे. वी आर आस्किंग टू गिव्ह सर्टिफिकेट ऑफ शेड्यूल ट्राईब. दॅट इज बाबासाहेब आंबेडकर हॅड गिव्हन दॅट राईट्स फॉर अस. आणि कॉन्स्टिट्युशनमध्ये आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे असे ट्रक भरून पुरावे आहेत. ह्या मतदारसंघातल्या मागच्या अनेक निवडणुका ह्या टेंबूभोवती फिरत आलेल्या आहेत आणि किंबहुना ही निवडणूक देखील टेंबूभोवती फिरते. तर टेंबू हा महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे, प्रचंड ज्वलंत आहे आणि विकासाशी निगडीत असलेला मुद्दा आहे. परंतु टेंबूच्या पलीकडे जाऊन असे कुठले मुद्दे महत्त्वाचे तुम्हाला वाटतात की लोकांनी त्या मुद्द्यांवरती मतदान करावं किंवा लोकांनी ते मुद्दे जास्त गरजेचे लोकांना वाटावेत? कसं आहे, टेंबूवरून राजकारण आता जवळजवळ मला माझ्या हिशोबाने तर 3-4 आमदारकी ह्या लोकांनी ताब्यामध्ये 3-4 वेळा हे लोक आमदार झाले काय. मग त्याच्यात अनिल भाऊ तर आघाडीवरच आहेत. अनिल भाऊनी आता यशवंत सहकारी साखर कारखाना जो नागेवाडीचा आहे त्यांनी एवढा म्हणजे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला, करप्शन केलं त्या कारखान्याचं. खरं म्हणजे अनिल भाऊनी निवडणूक उभं राहायच्या आधी ह्या कारखान्याचा सगळा हिसाब किताब लोकांना जनतेला द्यायला पाहिजे, नंतरच निवडणुकीत उभा राहायला पाहिजे होतं. ते खानापूरचे सुतगिरीनं अनिल भाऊनी ती बी भ्रष्टाचार करून संपवली, साखर कारखाना संपवला. आता 1990 पासून हे टेंबू 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 करत हे 4 वेळा हे लोक म्हणजे असं टम घालवून हे लोक आमदार व्हायचा कार्यक्रम या लोकांनी केलेला आहे. आता जनता अशी भुलणार नाही की बाबा या टेंबूच्या प्रश्नावरती आता यांना आमदार करायचं यांच्या डोक्यातून काढून टाकावं यांनी. आणि राहिला हे आता तुम्ही जो प्रश्न विचारला मला की बाबा कुठल्या मुद्द्यावर कुठले मुद्दे महत्त्वाचे, आता मुद्दे आता एवढे किरकोळ मुद्दे आहेत गोरगरिबांचे. आता आम्ही आता अभ्यास केला या जवळजवळ 58 जातीचा आता 58 जाती या खानापूर आणि मतदारसंघ आटपाडी मतदारसंघामध्ये आहेत की काय लोकांना त्यांचं रेशन कार्ड नाही, काय लोकांना ओळखपत्र नाही, मतदानपत्र नाही, कुठलं त्यांच्या घरी सुविधा पोचलेली नाही आणि आपण म्हणतोय की सगळं व्यवस्थित चाललं आहे. म्हणजे व्यवस्थित चाललं आहे ते पुढाऱ्यांचं चाललं आहे किंवा जे बगलबच्च्यांचं चाललं आहे, पण खरोखर तळागळामध्ये हे पोचलेलं नाही सगळं. तर आता विषय कसा आहे, आता हे तुम्ही म्हणताय लोकांसाठी काय काम केलं पाहिजे, तर आटपाडी तालुक्या आता ठीक आहे विट्यामध्ये MIDC आहे, पण माझी इच्छा आहे की आटपाडी तालुक्यामध्ये MIDC असली पाहिजे. बरं, आत्ताच नुकतेच आता बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जिजाऊंच्या म्हणजे मातोश्रींच्या नातेवाईक आहेत नामदेवराव जाधव म्हणून, त्यांच्या वंशातले आहेत, तर ते उद्योगपती वंचित बहुजन आघाडीला जॉईन झालेलं आहे आणि त्यांनी तर जवळजवळ 12 लाख लोकांना उद्योगधंदे कसे उभे केले पाहिजेत, बिझनेस कसे केले पाहिजेत, हे 12 लाख लोकांपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. तसंच आता ते आमच्याबरोबर असल्यामुळे मी खानापूर आटपाडीमधल्या प्रत्येक बेरोजगार तरुणांना कसं काम मिळेल ह्यासाठी. आता आम्ही एक सर्वसामान्य घरामधून आलो, एका वाक्षेवाडीमध्ये जन्म झाला तरी आम्ही 200 कोटीचा साखर कारखाना काढू शकतो. आता 80 कोटीचा आमचं आता डिस्लरीचं काम चालू झालं आहे, म्हणजे जवळजवळ 300 कोटीच्या घरामधला आम्ही प्रोजेक्ट करतो आहे. तर हे आता गोरगरिबांच्या मुलांना रोजगार मिळण्यासाठी काम मिळण्यासाठी ते बी आमचं विजन डोक्यामध्ये आहे की प्रत्येक बेरोजगाराच्या हाताला काम मिळायला पाहिजे, हे आमच्या डोक्यामध्ये आहे. त्या प्रश्नासाठी आम्ही रात्रंदिवस विचार करून हे मार्ग काढण्यासाठी ह्यांचं बी नामदेवराव जाधवांचं बी आम्ही मार्गदर्शन घेऊ, कारण ते ही इज अ गुड ॲडवायझर फॉर दिस. आपण त्यांचा ॲडवाईस घेऊन हे पुढे काम करू ही सुविधा. अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की गोपीचंद पडळकर यांनी ह्या मतदारसंघातून 2009 ला 2014 ला निवडणुका लढवल्या,
त्यानंतर ते लोकसभेला या वंचित बहुजन आघाडीतून उभे होते आणि या 6 विधानसभा मतदारसंघापैकी खानापूर आठवाडीतून त्यांना विक्रमी असं मतदान झालं. साधारणतः 78,000 दरम्यान या मतदारसंघातून त्यांना मतदान झालं. ते आता बारामती या विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत. आता मग वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते किंवा तुम्ही कसं म्हणजे कसं हे करू शकताय? कसं आहे, गोपीचंद पडळकर जरी बारामतीत गेले असले तरी पण बारामतीतून आमदार झाले तरी वंचित बहुजन आघाडी त्यांना शुभेच्छा देईल. ते आमदार झाले तर आमचं शुभेच्छा आहे त्यांना. आणि आमचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी बी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की गोपीचंद पडळकर जरी तिकडे बारामतीत जरी गेले तरी आमचं त्यांना शुभेच्छा आहे. आणि गोपीचंद पडळकरांनी बी असं सांगितलं की बाळासाहेब सारखे नेते या महाराष्ट्रामध्ये कोण नाही आहेत. म्हणजे एवढं स्वच्छाने चारित्र्याने चारित्र्यवान माणूस आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून आम्हाला त्यांचा एक प्राऊड वाटतं, अभिमान आहे. राहिला विषय की बाबा आता लोकांनी कुठे जायचं, तर मी ह्या खानापूर आटपाडी विसापूर सर्कलच्या सगळ्या लोकांना जनतेला मी हात जोडून विनंती करतो की धनगर समाजाचं बाबा तुम्ही म्हणत असाल या धनगर समाज जो या तालुक्याला कुठे जाणार, कुठे गेला, कुठे जाणार हे तुमचं मत असेल तर ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतून मी ह्या ठिकाणी लढतो आहे. तर ह्या तालुक्यातल्या धनगर समाज व SC ST सर्व बहुजन समाज आटर पगडा जाती जे आहेत या सगळ्यांना न्याय देण्यासाठी या सगळ्यांसाठी लढायसाठी या ठिकाणी मी भक्कम उभा आहे. कोणीही चिंता करायची गरज नाही आणि मी इथून अजिबात ढगमगणार नाही आणि हलणार नाही. किती मोठा मोठा ह्या तालुक्यातला नेता आला तरी आम्ही ढगणार नाही, कारण आम्ही सद्गुरू श्री श्री रविशंकरजीचे भक्त असल्यामुळे तेवढी एनर्जी आणि ताकद आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. म्हणून कोणीही घाबरायचं नाही, चिंता करायची गरज नाही. इथे मी ठाम टाकून बसलेलो आहे, इथे डेरा टाकलेला आहे. आज श्रावण वाक्से सर आपल्या स्टुडिओत आले आणि त्यांनी अगदी मनमोकळेपणाने त्यांनी आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.